आघाडी, मी आता मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी, इथल्या शोषितांसाठी, इथल्या अल्पसंख्याकांसाठी, इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेची आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तीर या देशात धक्का लावला गेला तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे, दुर्लक्षित आहे, इथला जो आदिवासी आहे, इथला जो दलित आहे, इथला जो इतर मागासवर्गीय आहे आणि जो 85% समाज आहे, हा परत एकदा वरवंट्याखाली आहे. आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसुभरी लांब जाणार. आमचा मोठा दृष्टिकोन आहे असा आहे की आमचा अपमान झाला तरी आम्हाला चालेल. राजकारणामध्ये अपमान सन्मान, मान सन्मान हा काही नसतो. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जेवायला की जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र इथल्या ओबीसींना, इथल्या मागासवर्गीयांचं शिक्षण बंद पडावं, ही या सरकारची भूमिका आहे. ओबीसींना काही मिळू नये, इथल्या मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या इतर मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या अल्पसंख्याकांना काही मिळू नये, ही या सरकारची भूमिका आहे. ही जातीयवादी भूमिका आहे. आणि मी नावासकट सांगेन की तुम्हाला, तुमच्या माहितीची असतील के सी पडवी, त्या के सी पडवी जेव्हा आदिवासी मंत्री होते त्यांना विचारा की या मंत्रिमंडळात त्यांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला. मी नाव घेऊन बोलतोय. चला, ज्यांच्या मनामध्ये जातीयवाद फिट बसलाय अशी माणसं जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा महाराष्ट्राकडून, महाराष्ट्राला दुसरी काही अपेक्षा नसते त्यांच्याकडे. अरे हो, ते बोलू द्या ना. पण मणिपूरमध्ये जे उघड्यावरती बलात्कार झाले त्याच्याबद्दल कधी बोलले का? महिलांना नग्न करण्यात आलं त्याच्याबद्दल बोलले का? मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये जी तेढ झाली, जाळपोळ झाली त्याच्याबद्दल कधी बोलले का? उभ्या देशाला संपूर्ण जगासमोर विवस्त्र व्हावं लागलं तेव्हा ते काही बोलले का? सिलेक्टिव्ह बोलू शकत नाही तुम्ही. तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. जेवढी जबाबदारी आज तुम्ही त्या घटनेची घेतात तेवढीच तुम्हाला मणिपूरची घ्यावी लागेल. आणि मणिपूर हा आंतरराष्ट्रीय विषय झाला. तुम्ही लोक महिलांना नग्न परेड काढली त्यांची आणि त्यांच्यावर एक वाक्य नाही बोललात. अरे एका महिलेची नग्न परेड काढणं, विचार करा की आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपल्याला काहीच वाटत नाही? अशा मुर्दाड हृदयाचे राज्यकर्ते कसे असू शकतात की आई बहिणीची नग्न धिंड निघते आणि आपण शांत बसलो आहोत राजकारणासाठी? बरोबर नाही. असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्हाला चालेल. राजकारणामध्ये अपमान सन्मान, मान सन्मान हा काही नसतो. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जेवायला की जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडासा दबाव टाकेल. आज दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते आहे. हे थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीयवादी पक्षांबरोबर येणारच नाही, त्यांचं घर फुटलं. अजून त्या माणसाने काय पुरावा द्यायचा महाराष्ट्राला, देशाला? देशात असा एकही माणूस नाही नेता की ज्यांनी आपलं घर पणावर लावलं पण विचार सोडला नाही. असं दांगा मला एखादं अजिबात उद्धव ठाकरे कोणालाही भेटलेले नाहीत. हे फक्त इमेज डॅमेज करण्यासाठी म्हणून केलेले असे म्हणजे बालिश प्रयत्न आहेत. आणि जे नेते हे बोलत आहेत त्यांच्या तर बुद्धीची किव करावीशी वाटते. अहो, जेवढं उद्धव ठाकरे ठोकतायत समोरनं एकदम असं म्हणजे ते 357 रायफल असते ना, रेंज रायफल, ठाक खाली तसे मारतायत ते गोळ्या. आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली. थोडं तर पुढे सरकलो कारण का 48 जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा 48 जागांबद्दलचा निकाल झालेला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही. आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं, सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणा कोणी सोडायचं, काय सोडायचं, ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 9 तारखेला प्रस्ताव देईन. आणि आम्ही, आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते. मी परत परत तुम्हाला सांगतोय की
ते संविधानाची संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतात. आम्ही पण तेच म्हणतोय की संविधान वाचवावंच लागेल. ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमचंही तेच म्हणणं आहे या देशाची लोकशाही धोक्यात आहे. ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय. आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चाललाय. ते म्हणजे दोघांचे गोलपोस्ट एक आहेत. थोडेसे एखाद दोन सीटा इथे तिथे. पण आपला शत्रू कॉमन आहे. आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच. आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते. कारण का शेवटी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे. ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले, त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे. गेले 5-7 वर्ष जेव्हापासून 2014 आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची 2014 तेव्हाच सांगत होते की आपण BJP-बरोबर जाऊया. माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा? असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका. आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत. 60% आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे. पण त्यांना ऐका ना अहो पुढे तर ऐका. त्याच्यानंतर 2014 सातत्याने ते सुभाष शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकीयांकडनं. चला BJP जाऊया, चला BJP जाऊया, चला BJP जाऊया. शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा खेळ, कधी गावस्कर सारखा खेळ, कधी द्रविड सारखा खेळ, असं बॉल जमिनीवर आणत होते. पण जेवता अंतिम क्षणाला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार, शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा मी काही जाणार नाही. ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं, ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं, अश्रू वाहताना बघितले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला. मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा त्यांचा निर्णय कायम ठेवला. ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर फुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत. ह्याच्यापेक्षा काय द्यायचं अजून?